नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यासणार आहोत गद्य दोन बोलतो मराठी लेखिका डॉक्टर गुंगे जन्म एकोणावीसशे बावन्न मराठीच्या प्राध्यापिका भाषाशास्त्रज्ञ कवयित्री व लेखिका दोन हजार अकरा या वर्षी भरलेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका विराजमान झाल्या होत्या मराठीच्या सर्वांगीण अभ्यासाला वाहिलेल्या भाषा आणि जीवन या नियतकालिकाच्या संपादक मंडळाच्या सदस्या म्हणून लेखिका अनेक वर्ष कार्यरत संवेदना या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दिवाळी अंकाच्या मुख्य संपादक अक्षरांचा देव व निरागस हे बालसाहित्य देठ जगण्याचा रंगांचा थवा हे लेखसंग्रह भाषा प्रकाश भाषा भान हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी पस्तीस पुस्तके प्रकाशित आहेत पाठाची प्रस्तावना मराठी भाषेतील विविध शब्द प्रयोगांमुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते आनंदही मिळतो आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते हे या पाठातून स्पष्ट होते व्युत्पत्ती म्हणजेच शब्दाचे मूळ शोधण्याचे शास्त्र चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाठ अभ्यासूया परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता बायको म्हणते तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का नवरा म्हणतो नको मी माणूसच ठीक आहे आली मोठी जादूगार आता इथे विनोद निर्माण झाला आहे कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे मराठीत पोळ्या लाटणे भाजी फोडणीस टाकणे कढी करणे भात रांधणे कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्द प्रयोग आहेत पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही मित्रांनो मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोद कसा तयार होतो याचे एक उदाहरण येथे लेखिकेने दिलेले आहे एखादे क्रियापद वापरताना त्याच्याशी संबंधित असलेल्या नामाला योग्य प्रत्यय जोडला जात नाही त्याचे हे एक उदाहरण आहे आणि त्यामुळे येथे अर्थाचा गोंधळ निर्माण झाला आहे येथे बायकोला म्हणायचे आहे की तुम्हाला खाण्यासाठी उत्तप्पा करून देऊ का पण बनवू का हे क्रियापद वापरल्यामुळे तिच्या नवऱ्याने वेगळा अर्थ घेतला आणि म्हणून तो म्हणतो की नको मला उत्तप्पा बनवू नको मी माणूसच ठीक आहे म्हणजे माझ्या उत्तप्यात रूपांतर करायला आली तुमोखी जादूगार पहा आता येथे तुम्हाला ऐवजी जर बायकोने तुमच्यासाठी हा प्रत्यय वापरला असता म्हणजे लाच्या ऐवजी साखी हा प्रत्यय वापरला असता तर मित्रांनो असा विनोद निर्माण झाला असता का नाही कारण येथे बनवणे हे क्रियापद शोभत नाही पण हिंदी भाषेतून ते आपल्या मराठी भाषेत घुसले आणि मराठीतलेच होऊन गेले मराठीत मात्र प्रत्येक क्रियेसाठी वेगवेगळे क्रियापद किंवा शब्दप्रयोग वापरले जातात जसे पोळ्या लाटणे भाजी फोडणीच टाकणे कढी करणे भात रांधणे कुकर लावणे इत्यादी नवऱ्याने बायकोला जादूगार का म्हटले कारण जादूगार आपली जादू दाखवतो त्यावेळेला बऱ्याचदा माणसाचे माकड व पुन्हा माकडाचा माणूस बनवतो म्हणजे हे खरं असतं का मित्रांनो नाही तसं तो आपल्याला भासवतो मग भासवतो म्हणजेच तो, तो, तो आपल्याला फसवतो की नाही म्हणूनच या ठिकाणी बनवणे हे क्रियापद शोभत नाही आता पुढचा परिच्छेद पहा मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे जसे गप्पा मारणे उड्या मारणे थापा मारणे किचकी मारणे शिकटी मारणे पाकिट मारणे जेवणावर ताव मारणे हातपाय मारणे माशा मारणे इत्यादी मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कोठेही आलेला नाही हीच तर भाषेची गंमत असते मित्रांनो लेखिका म्हणतात की आपल्या मराठी भाषेची खरी श्रीमंती म्हणजे खरी खासियत म्हणजेच मराठी गंगाचे शब्दप्रयोग याचे एक उदाहरण लेखिका पाठात देतात मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे व वा अर्थाने वापरले जाते ते पहा जसे गप्पा मारणे उड्या मारणे थापा मारणे किचकी मारणे शिक्की मारणे पाकीक मारणे पोताना हातपाय मारणे जेवणावर ताव मारणे माशा मारणे इत्यादी खरं तर मारणे या शब्दाचा आपल्याला जर कोणी अर्थ विचारला तर आपण काय सांगू मारणे म्हणजे मार देणे पण आता तुम्हीच पहा जेथे जेथे वर मारणे हे क्रियापद वापरले गेले आहे तेथे कुठे मार देणे असा अर्थ तरी आलेला आहे का नाही ना, ही ना? मग हीच तर आपल्या मराठी भाषेची खरी गंमत आहे आणि याप्रमाणे इतर क्रियापदांचीही आपल्याला उदाहरणे पाहता येतील पुढे लेखिका काय म्हणतात पहा शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना तसेच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून आंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे यातला फरकही लक्षात घ्यायला हवा एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल अशी अनेक उदाहरणे देता येतील त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी अक्कलवान म्हणजे हुशार पण अक्लेचा कांदा म्हणजे अतिशहाणा आणि हे जर माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय कि फिर कि की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही पहा मित्रांनो लेखिका म्हणतात की मराठी भाषेची जर खासियत मी वर्णन करायची म्हटली तर वाक्प्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे शब्द प्रयोगाप्रमाणेच वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते मुलींची शाळा सुरू करण्यासाठी महात्मा फुले यांना खूप खस्ता खाव्या लागल्या आता या वाक्यातील खस्ता हा काही खाण्याचा पदार्थ आहे का नाही ना पण तरी येथे खाणे हे क्रियापद वापरले आहे तसेच कंठ स्नान घालणे म्हणजे गळा कापून ठार मारणे या वाक्प्रचाराचा जर शब्दशहा आपण अर्थ घेतला तर फारच मोठा गोंधळ होईल कंठ म्हणजे गळा आणि स्नान म्हणजे अंघोळ म्हणजे गळ्या खालून अंघोळ घालणे पण असा वाक्प्रचाराचा कधीही शब्दशहा अर्थ घ्यायचा नसतो मित्रांनो यातून आपल्याला एकच महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे मराठीतील वाक्प्रचार ही मराठी भाषेची खास शैली आहे वाक्प्रचारात शब्दांचा वाचार्थ नसतो ते शब्द अलंकारिक अर्थाने भाषेत वावरत असतात मित्रांनो अशी अनेक उदाहरणे देता येतील पण मग असे होऊ नये यासाठी लेखिका म्हणतात की शब्दकोश वापरण्याची सवय आपण करायला हवी नाहीतर अक्कलवान म्हणजे हुशार पण अक्कलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे जर माहीत नसले तर समोरचा आपलं खरंच कौतुक करतोय की मग आपली फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही मित्रांनो या भागात आपण एवढाच पाठ अभ्यासणार आहोत पुढील भागात लवकर भेटूया तोपर्यंत धन्यवाद